अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी आमचं ठरलं असं म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. स्वानंदीने मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर आशिषने अनेक रियालिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली. स्वानंदी व आशिष यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली देत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यानंतर दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. स्वानंदी व आशिषच्या साखरपुड्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरून बरेच व्हायरल झाले होते. त्यावेळी स्वानंदीने इंस्टाग्राम अकाउंट वरून लवकरच आम्ही लग्न करणार आहोत अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. स्वानंदी व आशिष यांची ही लगीन घाई सुरू झालेली पाहायला मिळतीये. त्यांच्या लग्नाच्या आधी हे दोघेही केळवण्यासाठीही सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच त्यांचे काही केळवण्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. स्वानंदीने अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासह काम केले होते. यात सुकन्या मोने आणि मंजिरी भावे स्वानंदी व आशिषच्या केळवण्याची तयारी करताना दिसत आहेत. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत स्वानंदी व आशिषचं केळवण केलं आहे. याचे फोटो स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहेत. या फोटोंसह कॅप्शन देत स्वानंदी म्हणाली आहे की हे पहिलं केळवण होतं, आता लाईन लागलीच, असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या पहिल्या केळवण्याचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. स्वानंदीने मालिका विश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहेच, तर आशिषने अनेक रियालिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली आहेत. स्वानंदी छोट्या पडद्यावर जितकी सक्रिय असते तितकीच तिला गायनाची आवड देखील आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तर आशिषने त्याच्या गायनातून सारे गमप, इंडियन आयडॉल हे रियालिटी शो गाजवले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.